मंडळी जेव्हा एखादा आर्मी ऑफिसर लष्करातून निवृत्त होतो तेव्हा सरकार त्याला पेन्शन सोबत अनेक फॅसिलिटीज शेवटपर्यंत प्रोव्हाइड करते. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जेव्हा एखादा लष्करी कुत्रा लष्करातून निवृत्त होतो तेव्हा त्याला गोळी मारून किंवा वीज देऊन ठार मारलं जातं. तर मग प्रश्न पडतो की देशासाठी सेवा देणाऱ्या या कुत्र्यांसोबत अशी क्रूरता का केली जाते. तसं पाहिलं तर भारतीय सैन्यामध्ये फक्त लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड आणि बेल्जियम शेफर्ड या कुत्र्यांचीच भरती केली जाते. भरतीपूर्व प्रशिक्षणामध्ये या कुत्र्यांना ट्रेनिंग दिली जाते, त्यामुळे ही कुत्रे खूपच जास्त ट्रेन असतात. त्याचबरोबर त्यांना आर्मीच्या सिक्रेट लोकेशनची माहिती असते, त्यामुळे जर हे लष्करी कुत्र निवृत्तीनंतर एखाद्या आतंकवाद्याच्या हाती पडलं तर तो या कुत्र्यांच्या मदतीने भारतीय सेनेच्या गुप्त जागांची माहिती मिळवू शकतो. त्यामुळे राष्ट्र सुरक्षेसाठी निवृत्तीनंतर या कुत्र्यांना गोळी मारून किंवा अॅनिमल इथोनेशिया हे विष देऊन मारून टाकलं जात होतं. पण 2015 मध्ये हे प्रकरण हायकोर्टात गेलं आणि कोर्टाने कुत्र्यांना मारून टाकणं हे कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं. त्यानंतर 2017 मध्ये सरकारने या कुत्र्यांसाठी मेरठमध्ये रिटायर होम बनवलं. आज या ठिकाणी ही कुत्रे आपलं उरलेलं जीवन आरामात व्यतीत करत आहेत.